नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना मारला टोला. किरीट सोमय्यांवर हनवटीला टोमॅटो सॉस लावल्याचा केला आरोप. दिलीप वळसे पाटील यांनी घेतली पत्र परिषद. या पत्र परिषदेत नवनीत राणा यांच्या बाबत केले भाष्य. आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना स्टाईलने केले आंदोलन. व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देत त्यांना चांगलाच टोला मारलाय. हल्ला झाला असे म्हणत हनुवटीला टोमॅटो सॉस लावून येतो आणि राष्ट्रवादी राजवट लावा म्हणतो असा आरोप संजय राऊत यांनी सोमय्यांवर केलाय. तर यावेळी ते कालच्या बैठकीबाबत बोलत म्हणाले की बैठकीत मुख्यमंत्री यांची गरज नव्हती. स्वतःवरती हल्ला झाला म्हणून बरं का ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर त्या आणि त्या टोमॅटो सॉस लावून राष्ट्रवादी राजवट लावा असं सांगत असेल तर अशा मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. मी कालच सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये 17 खून आणि बलात्कार झालेले आहेत. हिटलरशाही काय आहे, हुकुमशाही काय आहे, कायदा सुव्यवस्था कोसळणं काय आहे हे आपण पाहायला पाहिजे. आसाम सरकारनं गुजरातचे एक आमदार जिग्नेश मेवानी यांना अटक केली का? तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं. अटक करून सुटका झाल्यावर त्यांना पुन्हा अटक केली आणि वारंवार अटक केली. हे नक्की कसलं लक्षण आहे? हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? हा सुद्धा मुद्दा, या मुद्द्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मन मोकळं केलं पाहिजे. कारण त्यांच्या भावना आम्ही समजून घेतो आहे. कारण त्यांना जी लोकशाहीची उबळ आलेली आहे ती राष्ट्राच्या हिताची आहे. सर, त्यांनी देखील सांगितलं की मी आपल्याला म्हणालो ना की ती जी अस्वस्थता आहे की ते परत सत्तेत येऊ शकले नाही आणि पुढले 25 वर्ष येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यातून जी काही त्यांना अस्वस्थता निर्माण झालेली आहे, मनामध्ये अशांत मन आहे, अशांत मन असेल तर त्या अशांत मनावरती एकच उपचार आहे, तो म्हणजे त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये हनुमान चालीसा वाचावी आणि मन शांत करावं. सर, भाजपचे जे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत अमित मालवीय त्यांनी ट्विट केले. ठीक आहे सर, सांगितलं कार्यकर्त्यांना की आता जर असं काही घटना घडली तर जसं तसं उत्तर द्यायला नक्कीच त्यांनी दिलं पाहिजे. जर या देशामध्ये कोणी लोकशाहीवरती हल्ले करत असेल, विरोधकांवरती हल्ले करत असेल तर जशाच तसं उत्तर देऊन लोकशाहीचे रक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जर काही चुकीची माहिती दिली असेल तर त्या संदर्भातली वेगळी माहिती मी चंद्रकांतदादांकडे पाठवीन. कारण देशभरामध्ये अनेक ठिकाणी विरोधकांवरती हल्ले होत आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे. त्याच्यामुळे या सगळ्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी पुढाकार घ्यावा. खासदार नवनीत राणा यांच्याबाबत दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलंय. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. नवनीत राणा यांनी तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोपांचं खंडन करत या संदर्भात मी चौकशी केली आहे अशी माहिती दिली आहे. तसेच नवनीत राणांच्या आरोपात तथ्य नाही असे म्हणत त्यांनी नवनीत राणांच्या आरोपांचं खंडन केलंय. वळसे पाटील म्हणाले की नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना जे पत्र पाठवलंय त्याबाबत लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल पत्र मागवलं आहे. ती माहिती राज्य सरकारकडून वेळेत लोकसभा अध्यक्षांना पाठवली जाईल असंही ते म्हणाले. असं आहे की या संदर्भामध्ये मी चौकशी केली, तशी काही वस्तुस्थिती आहे असं दिसत नाही. तरी सुद्धा खासदार श्रीमती नवनीत राणा यांनी जे पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवलेलं आहे त्याच्यावर लोकसभा अध्यक्षांनी फॅक्च्युअल माहिती मागितलेली आहे. ती माहिती
राज्य सरकार माननीय लोकसभा अध्यक्षांना त्या ठिकाणी वेळेमध्ये पुरवेल. नागपूरच्या उत्तर नागपुरात अनेक दिवसांपासून पाणी समस्या आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मनपा आणि OCWला अनेक निवेदन दिले तरी देखील पाणी समस्येवर काही तोडगा निघाला नाही. म्हणून उत्तर नागपूरच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मनपा आशीनगर झोनच्या OCW कार्यालयात जाऊन शिवसेना स्टाईलनी आंदोलन करत तोडफोड केली आहे. या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिवसेना कार्यकर्ते कम्प्युटर आणि कूलरची तोडफोड करतानाही दिसत आहेत. जय भवानी, जय शिवाजी, OCW मुर्दाबाद, 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 पाणी वाला मुर्दाबाद, मुर्दाबाद, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, वानरपालचा मुर्दाबाद, 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 OCW मुर्दाबाद, 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 जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. नागपुरात दिवसेंदिवस हत्यांची प्रकरणं वाढत असून आता कपिलनगर पोलीस हद्दीत एक मृतक रस्त्यावर पळून आढळलाय. या इसमाची ओळख अद्याप झाली नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचे वय 30 ते 35 वर्ष आहे तर मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. तर मृतकाच्या मृत्यूचे कारण त्याने प्यायलेली दारू आणि वाढत्या उन्हावरून झाल्याचा कपिलनगर पोलिसांकडून अंदाज वर्तवला जात आहे. हा मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आज सकाळी कंट्रोलच्या कॉलवरून आम्हाला तथागत चौक गर्जनाबारच्या बाजूला झाडाखाली एक रस्त्याच्या बाजूला पडल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस स्टाफसह त्या ठिकाणी रवाना झालो. त्या ठिकाणी एक 30 ते 35 वयाचा इसम मृतावस्थेमध्ये मिळून आला. सदरच्या इसमाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याला ओळखण्याकरिता कुणी ओळखलेलं नाही आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही आहे. मृताचे अंगामध्ये एक लाल रंगाचा शर्ट तसेच ब्राऊन रंगाची पॅन्ट आहे आणि अजून तरी ते ओळख नसल्याने ओळख पटली नाही. परंतु त्याचे प्रयत्न पुढील कार्यवाहीसाठी मी हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच त्याचा सध्या मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला असावा याच्याबद्दल पोस्टमार्टम झाल्यानंतर पूर्णपणे तपशील देता येईल. तरी सुरुवातीला त्याच्या तोंडाचा दारूचा वास येत आहे. त्याचबरोबर काही गुणामुळे त्रास झाला आहे का या गोष्टीची खात्री पोस्टमार्टम नंतर होईल. हनुमान चालीसा वादात आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती यांच्याबद्दल त्यांनी विधान केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हनुमान चालीसा वाचायची असेल तर घरी हनुमान चालीसा पाठ करा. यासाठी तुमचे स्वतःचे घर नाही का? राणा दाम्पत्यावर हल्ला सुरूच ठेवत ते म्हणाले, हनुमान चालीसाचे नाव घेऊन अनेक जण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना शनिवारी अटक करण्यात आली.
त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याचे बोलले होते. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी दाम्पत्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध FIR नोंदवला होता आणि नंतर त्यात देशद्रोहाचा आरोपही जोडला होता. रविवारी मुंबई न्यायालयाने राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर रविवारी रात्री उशिरा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भायखळा महिला कारागृहात नेण्यात आले. बहुतेक जण कोल्हापूरला होते, परंतु आमचे गृहमंत्री हे मुंबईमध्ये होते, मुख्यमंत्री मुंबईमध्ये होते. मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एक सन्माननीय खासदार अमरावतीचे आणि एक तिथल्याच भागातले आमदार, ह्या दोघांनी एक निर्णय घेतला की बाबा आम्ही येऊन मातोश्रीला अशा प्रकारचं एक तिथं प्रार्थना म्हणणार आणि हनुमान चालीसा हे म्हणायच्याबद्दलचा त्यांनी निर्णय घेतला. वास्तविक कुणी कुठं काय म्हणावा हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. पण ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहे, कारण शेवटी गृह विभागाला काही झालं तर राज्यातल्या सगळ्या भागातली कायदा सुव्यवस्था उत्तम ठेवण्याची जबाबदारी ही त्यांची असते. आम्ही पण अनेकदा सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये काम केलेलं आहे, कधी कधी आम्हाला पण सांगितलं जातं की अमुक कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नका, तिथलं वातावरण थोडंसं तंग आहे आणि अशा वेळेस तिथं नवीन काही प्रश्न निर्माण व्हायला नको. आणि आम्ही जर पोलिसांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही ते ऐकतो, त्यांनाही पोलिसांनी सांगितलं की आपण तसं करू नका, कारण तुम्ही ज्यावेळेस एका पक्षाच्या नेतृत्वाच्या घरापाशी जाऊन हे सगळं करायचं म्हणता, ज्याला कुणाला करायचं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये प्रार्थना करावी, जे काही देवधर्म करायचा आहे तो करावा, किंवा जिथं देवस्थानं असतात तिथं जावं, जिथं श्रद्धा असती तिथं जावं, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. कारण बाबासाहेबांच्या संविधानाने जे काही आपल्याला सांगितलेलं ते सर्वांना सर्व प्रकारच्या मुभा दिलेल्या आहेत कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून. आणि हे सगळं होत असताना त्यांना इतक्यादा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आपण येऊ नका, परंतु ते आले. त्यांचा खार का काही त्या भागातला फ्लॅट आहे तिथं ते थांबले. ते थांबल्यानंतर शेवटी शिवसैनिक पण थोडे की बाबा आमच्या नेत्याच्या परिसरामध्ये येण्याचं काय कारण आहे असं ते जरा झालं. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
आपलं स्वागत. मारेगाव येथील एका तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पहापळ येथे सोमवार दुपारी 3 वाजता ही घटना घडली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. विषचे सेवन करून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मारेगाव येथे उघडकीस आली आहे. विशाल शंकरराव इंगोले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशाल इंगोले याने 25 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या सुमारास विषारी औषध सेवन केले. त्यावेळी त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याने प्राण सोडले. विशाल याचा घटस्फोट झाला असून त्याची पत्नी, एक मुलगी, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. VKB न्यूजसाठी यवतमाळवरून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. नागपुरात चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाल्याने चाकूने वार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यात एक इसम गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. नागपूर तहसील हद्दीत गांधी महावीर कमर्शियल कंपनीजवळ खर्रा खात असताना आरोपी राजेश झोडापे, वय 35 वर्षे, आणि अनोळखी इसम, अंदाजे वय वर्ष 35, रहाणे गांधीनगर यांच्यामध्ये चहा पिण्यास पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने त्यांच्याजवळील चाकू काढून फिर्यादीच्या पोटात वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध कलम गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. तर यामधील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन तहसील, अपराध क्रमांक 256/22, कलम 326, 504, 34 या गुन्ह्यामध्ये 24 तारखेच्या सकाळी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान गांधीबाग गार्डनच्या समोरच्या जागेमध्ये, मोकळ्या जागेमध्ये, काही 2 इसमांनी चाकूने हल्ला केला होता त्या जखमीवर. जखमी हा जेवण करून रात्रीच्या वेळी तो आपल्या घराकडे जात होता, कामावरून घरी जात होता, आणि त्यावेळेला हा हल्ला झालेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. राकेश नरेश झोडापे, वय 26 वर्ष, राहणार पाचपावलीच्या हद्दीतला आहे. अक्षय भारत टेंभुर्णे, त्याचा मित्र आहे. या दोघांनी किरकोळ कारणावरनं जखमीवर हल्ला केला होता आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातले 2 आरोपी अटक केलेले आहेत. नाही, बरोबर आहे, हेच कारण होतं. सकाळी तो पहाटे जात असताना चहा पिण्यासाठी तो थांबला आणि त्यावेळेला हे आरोपी आले आणि आम्हालाही चहा पाज अशा या कारणावरनं, आणि तसंच खर्रा खाण्याच्या कारणावरनं या दोघांमध्ये किरकोळ बाचावाची वादविवाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी त्याला स्टॅबिंग केलेला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांचे आवागमन करण्यासाठी बनवल्या गेलेल्या ओव्हरपासचा भाग रविवारला रात्री कोसळला आहे. तर 2 मेला होणारे याचे लोकार्पणही टाळल्या गेले आहे. परंतु प्राप्त माहितीनुसार हा ओव्हरपास 1.5 महिन्यात बनणार असल्याचे सांगितलं जात आहे. सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी 22 एप्रिल रोजी महामार्गाचे निरीक्षण केले होते. तसेच 2 मेला नागपूर ते वाशिम जिल्ह्याच्या शेलू बाजारपर्यंतच्या 210 मार्गांचे लोकार्पण करण्याचे आश्वासन दिले होते. या दरम्यान शिवमडका येथील महामार्गाच्या टी पॉईंटपासून 15 किलोमीटर दूर वन्य प्राण्यांसाठी ओव्हरपास तयार केले गेले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फक्त 105 आर्क स्ट्रीपमध्ये काही भाग दुर्घटनाग्रस्त झाला आहे. परंतु स्थानिक अधिकारी नक्की काय झाले हे सांगत नाही आहे. MIMIRD नुसार आता नवीन तंत्रज्ञानाने सुपरस्ट्रक्चर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हे काम 2 महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. परंतु काम अपूर्ण असल्याने या महामार्गाला जनतेसाठी सुरू करू शकत नाही, या कारणामुळेच लोकार्पण टाळले गेले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या शहर पोलीस स्टेशनजवळच्या फुटपाथवर असणाऱ्या फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत फर्निचरचे मोठे नुकसान झाले असून आग लागल्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. तर यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाने आग विझवण्याचे सक्तीचे प्रयत्न देखील केले. यामुळे काही काळानंतर या आगीवर नियंत्रण मिळाले. ज्यादा उसकी है.
हनुमान चालीसा वादावर आपले मौन भंग करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सांगितले की आपल्या घरी हनुमान चालीसाचे पठण करण्यास हरकत नाही, मात्र भव्यता खपवून घेतली जाणार नाही. शिवसेनेचे अध्यक्ष ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर देखील निशाणा साधलाय आणि ज्यांना हिंदुत्व शिकवले ते बाबरी मशीद पाडताना उंदराच्या बिळात लपून बसले होते असा दावा केलाय. गेले काही दिवस चाललेले आहे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलं? हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का हो? हे घातलं नेसलं आणि सोडलं हे असे नाहीये. एक मुद्दा मी मुद्दामहून सांगेन की जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काय तुम्ही हिंदुत्वासाठी केलेलं आहे. ज्या वेळेला बाबरी पाडली गेली होती तेव्हा सुद्धा तुम्ही बिळामध्ये लपला होतात. राम मंदिर बांधण्याचा सुद्धा निर्णय हा तुमच्या सरकारने घेतलेला नाही, तो कोर्टाने दिलेला आहे. आणि बांधताना सुद्धा तुम्ही लोकांसमोर झोळ्या पसरवलेल्या आहेत. मग तुमचं हिंदुत्व आहे कुठे? आणि शिवसेना प्रमुखाने जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेले आहे ते हेच हिंदुत्व आहे. त्यांनी जे सांगितलं अजूनही शिवसेनेकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे. त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा असेल पढा. रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे. भीमरूपी महारुद्रा, ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही. कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे. या घरी यायचं, या हनुमान चालीसा. तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर. पण त्याला एक पद्धत असते, पद्धत असते. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो दसरा असो किंवा नसो साधू संत येतच असतात. शिवसेना प्रमुख होते, मां होती तेव्हाही येत होते, आताही येतात. पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूँ, कुछ तो आपको बताना चाहता हूँ, आइए जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू. पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे. म्हणून मला जास्त काही बोलायचं नाहीये. लवकरात लवकर माझा इरादा आहे एक जाहीर सभा घ्यायची. कारण हल्ली सभेचा पेव करोना गेला असं वाटतंय. पण मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की निदान जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा मास्क काढू नका. आता सगळ्यांनीच मास्क काढलेले. तर आज विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.